नमस्कार, लक्ष वेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या विमानतळांवर आणि त्यातसुद्धा खास करून मुंबईच्या विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. देशपातळीवरच्या विमानतळांवरची सुद्धा परिस्थिती जवळपास तशीच आहे. महानगरांमध्ये काल परवापर्यंत लस मिळालेली नाही किंवा कोरोना आहे या निमित्तानं जी मंडळी कोंडली गेलेली होती ती आता कोंडवाड्याचं दार उघडल्यानंतर ज्या पद्धतीनं गुरं पळत सुटतात तशी शहरातून बाहेर जाऊ इच्छित आहेत. गेल्या 2 वर्षात अनेकांना विदेश पर्यटनाची संधी मिळाली नव्हती, पर्यटनाची कुठलीच संधी मिळाली नव्हती असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि पर्यायानं महानगरातल्या आपल्या घरात आणि फारफार तर त्या शहरापुरते त्यांचे गेले 2 वर्षातले अनेक दिवस अडकून पडले होते. लोकांना आता 2 लसीचे डोस म्हणजे लसीचे 2 डोस खरं तर मिळाल्याच्या नंतर घरातून बाहेर पडायचं आहे. ज्यांना ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांना परदेशात जास्त दिवस फिरायला जायचं आहे आणि ज्यांना परदेशात शक्य नाही त्यांना भारतामध्ये फिरायचं आहे. पर्यटनाच्या निमित्तानं हवापालट करायचा आहे आणि हे सगळं करण्याच्यासाठी आता लोकांची इकडून तिकडे तिकडून इकडे अशी ये जा सुरू झालेली आहे. विमानतळावरची गर्दी सांगतीये की आता लोक घरात बसायला तयार नाही. एका बाजूला हौशेमौजे खातर कदाचित ही लोकं प्रवास करत असतील, व्यवसाय वृद्धीसाठी प्रवास करत असतील किंवा ही मंडळी रोजगाराच्यासाठी सुद्धा प्रवास करत असतील. पण जो स्तर विमानतळावरच्या गर्दीचा असतो तो पाहता आत्ताच्या घडीला ही कोण मंडळी आहेत हे लपून राहत नाही. अर्थात अशी गर्दी केवळ विमानतळांवर आहे असं नाही. नवरात्राच्या या काळामध्ये सगळ्यात जास्त गर्दी विमानतळावर झाली आहे आणि तुम्हाला जर वेळेत विमान पकडायचं असेल तर 4 ते 5 तास लवकर विमानतळावर पोहोचा असं आता थेट विमान कंपन्या अधिकृतरित्या सांगू लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बस आणि लोकलमधली गर्दी वाढती आहे, बाजारांमधली गर्दी तर कमीच व्हायला तयार नाही. हे सगळं चित्र नक्की काय सांगतं? लसीकरण आता पुरेसं होतं आहे, लसीकरणाचा वेगही अपेक्षित असल्याप्रमाणे आहे हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे पण याचा अर्थ संसर्ग दर कमी झाला आहे असा नाही. लोकांना आजही कोरोना होतो आहे, लोक आजही कोरोनामुळे त्रस्त होऊन घरी बसत आहेत आणि आता जर इतक्या बेधुंदपणे आपण गर्दीत सामावणार असू तर जेव्हा आपण घरी परतू तेव्हा येताना सोबत काय घेऊन येऊ याची चर्चा करणं गरजेचं आहे. लोकांना सतर्क करणं गरजेचं आहे आणि लोकांना सतर्क करण्याच्याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीत आपण सवाल उपस्थित करतोय, तुडुंब गर्दी किती धोकादायक? या निमित्तानं चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, आपल्यासोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत आणि डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. डॉक्टर दीपक सावंत यांचा संपर्क अधिक नीट थोड्याच वेळात स्थापित होईल, त्यांच्यापर्यंत आपण प्रश्न घेऊन पोहोचू. डॉक्टर अविनाश भोंडवे, आपल्यासाठीचा थेट पहिला प्रश्न असा, लोकांना आता घरात राहायचं नाही आहे हे लक्षात येतं आहे पण आता ज्या पद्धतीनं गर्दीत मिसळून लोकांचं बाहेर पडणं सुरू झालंय याचे संकेत काय? भोंडवेजी माईक सुरू करावा कृपया आणि मग आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करावी. प्रसादजी जी, आपण सुरुवात केलात म्हणालात त्याप्रमाणे गेली 1.5-2 वर्ष कोंडवाड्यात कोंडून ठेवलेले सर्व आपण आता हे मोकळी दारं दिसत आहेत त्या दिवशी त्या बाजूनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. गर्दी करणं हा भारतीय माणसाचा एक स्वभावच वैशिष्ट्य आहे आणि आपण जर पाहिलं तर सर्व ठिकाणी बाजारांमध्ये मॉल्समध्ये हॉटेल्समध्ये आणि सर्व प्रवासांच्या ठिकाणी बसेस असतील, रेल्वे असतील, लोकल्स असतील किंवा विमान असतील इथं गर्दी सुरू झालेली आहे. आपण जर पाहिलं तर कोरोनाची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही, अजून तो पूर्ण संपलेला नाही. आता देशातही अजूनही सर्व राज्यांमध्ये जो आर व्हॅल्यू आहे ती साधारणतः 1 च्या आसपास आहे, 1 च्या थोडी खालीवर आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. आत्ता कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती शेवटच्या स्थितीमध्ये
आहे असं वाटतंय, पण ती स्थिर किंवा सपाटीकरण झालेलं आहे, ती खाली फार लवकर जात नाहीये. आणि अशा वेळेला जे निर्बंध आपण कडकपणे पाळले पाहिजेत ते आपण पाळले जात नाहीयेत. आणि या सर्व निर्बंधांमध्ये किंवा या सर्व नियमांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण यामध्ये आजही अनेक लोक ज्यांचं टेस्टिंग झालेलं नाहीये, लक्षणं नाहीयेत, असे अनेक पॉझिटिव्ह लोक असू शकतात. आणि त्यांच्यापासून केवळ 10 मिनिटं त्याच्याबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला कोरोना होऊ शकतो. तो माणूस एसिम्प्टोमॅटिक असेल तर तुम्ही असालच असं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरी लाट येण्याचं जे काही आपल्याकडे जी भीती आहे, ही भीती केवळ एकच गोष्ट आता राहिलेली आहे, ती म्हणजे नवीन म्युटंट विषाणू जो आहे, जो कुठला असेल, त्याची जर वेगाने वाढ झाली तर तिसरी लाट येऊ शकते. आणि आपल्याला अजूनही कल्पना नाही की नक्की कुठला म्युटंट विषाणू या गर्दीमध्ये लपलेला आहे. त्याच्यामुळं यामधून शक्यता अशी आहे की ह्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी येऊ शकेल किंवा तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकेल. जी आपण अशी जी भीती व्यक्त केली आहे त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न माझा आता डॉक्टर अविनाश बाणाईत यांना आहे. डॉक्टर बाणाईत, विषाणू संसर्गामध्ये विषाणूचा नवा कोणता प्रकार असेल याबाबत आज सांगता येत नाहीये, पण इतक्या सरमिसळीमुळे तिसऱ्या लाटेला जर आपण स्वतःहून आमंत्रण देणार असू तर आता ऑक्टोबरमध्ये आपण ही गर्दी पाहतोय, अनुभवतोय, गर्दीच्या किती दिवसांनंतर अशा प्रकारे लाट किंवा विषाणू संसर्गामधली उसळी आपल्याला अनुभवता येईल? प्रसादजी, इन्क्युबेशन पिरियड ज्याला म्हणवलं गेलं आहे, ज्याला आपण म्हणजे संसर्ग झाला, संसर्ग झाल्यानंतर ऍक्च्युअल सिम्प्टम्स जे येतात आहे त्याला जो काही लेटेंट पिरियड आहे, हा पिरियड हा व्हॅरी होतो आहे म्युटंट टू म्युटंट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण 14 दिवसामध्ये किंवा 1 आठवड्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सिम्प्टोमॅटिक झालेलं आहे किंवा इन्फेक्ट झालेलं आहे. म्हणजे बेसिकली आपण इन्फेक्शन झालेलं आहे हे 14 दिवसानंतरच समजू शकतं. परंतु आरटीपीसीआर जरी पॉझिटिव्ह आला तरी सिम्प्टम्स यायला वेळ लागतो. म्हणून आरटीपीसीआर आणि नेझल आणि ह्या आरटीपीसीआरच फक्त सजेस्ट करू शकतं की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे का. आपलं आपलं म्हणणं पोहोचलं. आता डॉक्टर दीपक सावंत यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न. डॉक्टर दीपक सावंत, आत्ताच्या घडीला आपण परिस्थिती काय आहे त्याच्यावरचं विश्लेषण करत असताना 2 मतप्रवाह समोर आलेले आहेत. एक तर अशा प्रकारच्या अचानक गर्दीमुळे विषाणू संसर्गाची शक्यता बळावलेली आहे, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, विषाणू संसर्गाची शक्यता ही नव्या विषाणूच्या मुळे सुद्धा जन्माला येऊ शकते. डॉक्टर सावंत, सरकार म्हणून आता कोणाला थांबवणं शक्य नाही, लोक घरात राहायला तयार नाहीत, लोकांना बाहेर पडायचं आहे, आणि भारतासारख्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये असलेली जनसंख्येची घनता पाहता, लोकसंख्येची घनता पाहता गर्दी अपरिहार्य आहे. या गर्दीच्या मुळे येणारं आव्हान लोकांना सरकारनं कसं सांगायचं? प्रसादजी, सर्वात प्रथम धन्यवाद आपण हा विषय घेतल्याबद्दल. जी, कारण हा विषय आपण सतत मांडत आलो की साधारणपणे आपण असाल किंवा गुंडवे साहेब असतील किंवा बाणायत साहेब असतील किंवा आपले अमोल अन्नदाते असतील, आपण सारखं सांगत होतो की गर्दी करू नका, गर्दी टाळा, गर्दी टाळा. पण आता लोकांचा संयमाचा बांध तुटलेला आहे आणि लोक आता पर्यटनाला निघाली आहेत, बाहेर निघाली आहेत, सणवाराचे दिवस आहेत. त्यामुळे आपण गेल्या वेळी पण आपण चर्चा केली होती, त्यावेळी सांगितलं होतं, मी देखील सांगितलं होतं की गणेशोत्सवानंतर, नवरात्रीनंतर अशा प्रकारचा उद्रेक पुन्हा एकदा होऊ शकतो. कारण लोकांना थांबण्यासाठी वेळ नाहीये आज. आणि एअरपोर्टची जी व्यवस्था आहे ती दुर्दैवाने सांगू इच्छितो की एअरपोर्टवरची जी व्यवस्था आहे ती तितकीशी काही योग्य नाही आहे आजच्या घडीला तरी. कारण लोकांनी हा स्वतःहून स्वतःमधले 2 लोकांमधलं डिस्टन्स, म्हणजे ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो, ते पाळायला पाहिजे. ती लोक मुळीच पाळत नाहीये. पूर्वी मॉलच्या समोर आपल्याला सॅनिटायझर दिसायचे, स्टँड दिसायचे, आता ते कुठे गेले? सगळे गायब झाले, कोणीच करत नाही. कोणी आपण घरी आल्यानंतर आंघोळ करायचो, आपण पण आपण देखील विसरून गेलो आहे की हात धुवायचे. त्यामुळे आपण स्वतःला करोनाच्या तावडीत स्वतःहून देतो आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे दुसरा जो मुद्दा आपला आहे की संसर्गाच्या बाबतीमध्ये ह्या व्हायरसमध्ये सतत म्युटेशन होते, त्यामुळे पुन्हा एकदा म्युटेशन झालं आणि समजा नव्या प्रकारचा व्हेरियंट जर तयार झाला तर
आपली खैर नाहीये असं मला वाटतं। दीपक सावंतजी, आपण असं म्हणता आहात की लोकांनी बंधमुक्त जगायचं ठरवलंय, पण त्यात बंधमुक्त जगत असताना स्वयंशिस्तीचा अभाव सुद्धा नोंदवला जातोय। तुम्ही घरात परत आल्याच्या नंतर स्वच्छतेच्या निमित्तानं आंघोळीची चर्चा केलीत, माझं तर म्हणणं असं आहे अहो आंघोळ फारच लांब राहिली, इथे तर मास्क सुद्धा गायब झाले। काल परवापर्यंत ज्यांच्या नाकावर मास्क होते ते आता हनुवटीवर आले, ज्यांचे हनुवटीवर होते त्यांचे गळ्यात आले, ज्यांचे गळ्यात होते मास्क ते गायब झाले। अशा प्रकारे मास्कनी पण भारतामध्ये प्रवास अनुभवलेला आहे। डॉक्टर भोंडवे, मास्क न वापरणं, हात सॅनिटाईज न करणं आणि परस्परांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणं, या गोष्टी या येणाऱ्या हिवाळ्याच्या अनुषंगानं सुद्धा आव्हानात्मक ठरतील का? कारण हिवाळ्यामध्ये कोरोनाचा विषाणू प्रादुर्भाव आपण गेल्या 2 वर्षात वाढताना पाहिलाय, म्हणून हा प्रश्न आहे। प्रसाद जी अगदी बरोबर आहे की कोरोनावर लस आली, लसीचे परिणाम आपण पाहतोय की जवळजवळ 60-80% त्याचा परिणाम चांगला दिसतोय, डेल्टा विषाणूवर ती कार्यरत आहे, पण तरी सुद्धा लस घेतलेली असो नसो, तुम्हाला कोरोना याआधी झालेला असो नसो, तुमच्या शरीरात अँटीबॉडीज झालेल्या असो नसो, हे जे 3 उपाय आहेत की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि हात स्वच्छ धुणं, परिसराची स्वच्छता ठेवणं, ह्या ते स्टँड ट्रू, ते सतत हे पूर्ण सर्वथैव सत्य आहे आणि ते आपल्याला सतत जोपर्यंत करोना पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत हे पाळावं लागणार आहे। आणि आत्ता ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही आत्ता म्हणालात त्याच्यामध्ये थोडस भर घालायची झाली तर आता लोकांचा मास्क हा मिशावरून खिशामध्ये गेलेला आहे। तर आता हे जे आपण बघतोय की तो मास्क खरोखरच नाहीये, सोशल डिस्टन्सिंग तर आता तुम्ही चित्र दाखवताच आहात आणि सगळीकडे आपण पाहतोच आहोत, कुठेही पाळलं जात नाहीये आणि हात स्वच्छ धुणं हे जवळजवळ सर्वजणच विसरलेले आहे। तर हे सगळं निमंत्रण आहे की या तुम्ही आता तिसऱ्या राटेला किंवा नवीन विषाणूला आपण आवाहन करतोय की या आम्ही तयार आहोत पुन्हा एकदा बाधित होण्यासाठी। आणि यामध्ये केवळ मी आपण तुम्हाला म्हणलं तसं की नवीन विषाणू जो आला तर त्याची वाढ होऊन, आता तुम्ही मगाशी जो प्रश्न बाणाईत सरांना विचारला तर साधारणतः 3-5 आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः 1.5 महिना ते 1.5 महिन्यामध्ये पुढची लाट येऊ शकते किंवा उद्रेक होऊ शकतो, हे अगदी निश्चित आहे आतापर्यंतच्या इतिहासावरून। तर हे जे सगळं आहे हे असंच दाखवतंय की आमच्यामध्ये केवळ स्वयंशिस्तीचा अभाव आहे असंच नव्हे तर ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहेत, मी सरकारी प्रशासकीय म्हणत नाही, आपण जर विमान प्रवासाबद्दल म्हणलं तर सर्वात जास्त धोका हा विमान प्रवासामध्येच असतो कारण ते सगळं बंद असतं, साधारणतः 1.5 तासापासून 2 तासापर्यंत आपला अंतर्गत विमानाची फ्लाईट असते। आणि तुम्हाला सांगतो की जे सुरुवातीला सांगितलं होतं की अल्टरनेट ह्याच्यावर सीटवर बसायचं ते पाळलं जात नाही, आपण जर तिथले जर विमान प्रवासामध्ये दिलेले जे पीपी किट आपण पाहिलं तर ते इतके फ्रिल्स हे असतात की त्याचा काहीच उपयोग नाही, अत्यंत युसलेस पद्धतीचे, काही त्याचा उपयोग नाही अशा पद्धतीचे किट्स तुम्हाला घालायला दिले जातात। बिलकुल, आणि डॉक्टर याच निमित्ताने एक छोटासा आणखीन निरीक्षणाचा भाग चर्चेमध्ये नोंदवायला हवा की विमान प्रवासाच्या नंतर पीपीई किट काढून टाकलेल्या म्हणजे काढून टाकलेल्या पीपीई किटचा एक डोंगरच विमानतळावर उभा राहिलेला आहे। लोक येतात वाटेल तिथे पीपीई किट टाकायला लागलेले आहेत विमानतळावर, त्यामुळे अत्यंत अनारोग्यकारक वातावरण पाहायला मिळतंय। मुंबई विमानतळाची तर काय कहाणीच वेगळी आहे, तिथे तुम्ही विमानातून उतरल्याच्या नंतर पीपीई किट काढून टाकलेल्या ठिकाणी पोहोचलात तर तुम्हाला असं वाटेल की ही विमानतळावरची नवी कचराकुंडी आहे। डॉक्टर अविनाश बाणाईत, आपल्याला विचारू इच्छितो की या प्रकारच्या वर्तनामुळे ज्या भागात सगळ्यात जास्त सुरक्षितता असायला पाहिजे तिथे सुद्धा इतकं असुरक्षित वातावरण आहे। कार्यालयांमध्ये AC बंद जागा या आसपास होत्याच, ऑक्टोबरचे दिवस असल्यानं लोक आता घरात पुन्हा एकदा बंद खोल्यांमधल्या या AC सुरू ठेवायला लागले आहेत आणि विमानातला प्रवास, एकूणात काय तर एक दुर्दैवी समीकरणं ही फार घट्ट पद्धतीनं जुळत चाललेली आहेत, अनारोग्यकडे आणि संसर्गाकडे आपल्याला घेऊन जात आहेत का? बिलकुल निश्चितच, परंतु मला थोडस इथे आपल्याला रिलॅक्स करावंसही वाटतं। मी आधीच्या आपल्या प्रोग्राममध्ये देखील बोललो की आपली आता हर्ड इम्युनिटी बरीच वाढलेली आहे, ती वॅक्सिनेशननी बरेच लोक इम्युन झालेले आहेत आणि इम्युनिटीचे लेवल देखील फार चांगले वाढलेले आहेत, मग ते वॅक्सिनेशननी असो की झालेल्या कोरोनामुळे असो।
तर इम्युनिटी किंवा अँटीबॉडीज प्रत्येकाच्या शरीरात निअरली 70% ऑफ द पॉप्युलेशनच्या आता झालेले आहे. फार काही घाबरून जायचं नाही, पण बेसिकली दुर्लक्ष देखील करायचं नाही. कारण काय होतं की जर हे जे नॉन इन्फेक्टेड किंवा नॉन वॅक्सिनेटेड लोक आहेत हे अजूनही कोरोना पसरवू शकतात, त्यामुळे काळजी घ्यायची आहे पण घाबरून जायचं नाही आहे. तर हर्ड इम्युनिटी जी आपण म्हणाला, आपण म्हणालात काळजी घ्यायची आहे पण घाबरून जायचं नाही आहे. डॉक्टर दीपक सावंत, यात घाबरण्याची सगळ्यात जास्त भीती कोणाच्या बाबत आहे? सरकारच घाबरून जाऊ शकतं का की जनतेनं घाबरून जाऊ नये असं सांगत त्यांना आणखीन भीती घातली जाऊ शकते का? नाही, एकदम स्पष्ट घाबरून टाकण्याचा प्रश्न नाही आहे, पण कुठेतरी अवेअरनेस आणणं आवश्यक आहे, पण घाबरणं देखील आवश्यक नाही असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे, बाणावीत सर एकच मिनिट. डॉक्टर दीपक सावंतांना प्रश्न होता, ते बोलतायत, एकदा उत्तर ऐकूयात त्यांचं, मग आपली प्रतिक्रिया मी नोंदवून घेईन. डॉक्टर सावंत, नाही आपण घाबरून जगायचं नाही आहे, जगायचंय, पण करोना बरोबर जगताना स्वतःच प्रोटेक्शन कसं करायचं, प्रत्येक फॅमिलीने आपलं प्रोटेक्शन कसं करायचं, इंडिव्हिज्युअली स्वतःचं प्रोटेक्शन करायचं हे त्याच्या हातात आहे. म्हणजेच त्याच्यात की समोरच्या माणसाला प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे की तू मास्क का नाही घातला, तू मास्क न घालता माझ्या बरोबर बोलू नकोस, किंवा तू जर दुकानात येत असेल तर मास्क घालून ये, किंवा हॉटेलमध्ये जात असेल तर खाण्यापुरतीच फक्त मास्क काढ. ह्या गोष्टी जर प्रत्येकाने स्वयंशिस्तीने पाळल्या तर मला असं वाटतं की आपण करोना बरोबर जगायला शिकू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण आपल्या एक ऑब्झर्वेशन मी नोंदवतो, भोंडवे साहेब आणि बाणायत साहेब याला अग्री करतील, की परदेशात साधारणपणे परदेशात ज्यावेळी लाट येते त्याच्या 2 महिन्यानंतर किंवा 2.5 महिन्यानंतर आपल्याकडे हा उद्रेक मोठ्या प्रमाणावर दिसतो, आणि त्याला एअरलाईन मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहेत, कारण सतत पर्यटक महाराष्ट्रात येत असतात, भारतात येत असतात, त्यामुळे ह्या गोष्टी सुरू राहणारच आहेत. म्हणूनच सांगतो की आपण स्वतः स्वयंशिस्त जे आहे तोच एकच गोष्ट आहे, आणि करोना बरोबर जगायला आपल्याला आता शिकलं पाहिजे. डॉक्टर दीपक सावंत आपण म्हणता आहात की आपण आपल्या आसपासच्या लोकांना विचारायला हवं की तुम्ही मास्क घातलाय का, तुम्ही मास्क वापरताय का. या निमित्तानं मुंबईमधले अनेक प्रकार आपल्याला आठवत असतील, ज्या वेळेला क्लीनअप मार्शल या निमित्तानं कारवाई करायला जातात त्यांना धरून मारलं जातं. मास्क घातला नाही हे विचारणं म्हणजे जणू काही एका नव्या संकटाला आमंत्रण देणं ठरतंय. नाही, बरोबर आहे ना. मी स्वतः काही किती लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे की बाबा ह्यांनी मास्क घातलं नव्हतं याला फाईन कर, असं मी स्वतः केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने दुसऱ्याला विचारलं पाहिजे की मास्क तू का घातला नाही. पण कधी कधी काय होते की लोक असा विचार करतात की मी मास्क घातला म्हणून नाही घातला म्हणून काय, मी 2 वॅक्सिन घेतलेली आहेत, मला तुम्ही सांगितलं की वॅक्सिन घ्या, मी वॅक्सिन घेतली आहे, मला इम्युनिटी आहे. पण अनेक वेळा असं दिसून आलं आहे की 2 वॅक्सिन घेऊन त्याच्या अँटीबॉडीचं काउंट चांगलं असताना देखील करोना झाला असेल, भले त्यांची लक्षणं कमी असतील, कमी तीव्र स्वरूपाची असतील, पण त्यांना करोना झालेला आहे. त्यामुळे हा लोकांपर्यंत पुन्हा एकदा लोकजागरणाचा भाग होतो, आणि राज्य शासनाने मला वाटते अशा प्रकारची मोहीम पुन्हा एकदा घेतली पाहिजे, त्यातच ही तिसरी लाट आपण यशस्वीरित्या संपूर्णपणे रोखू शकू. आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला आपल्याला तिसरी लाट रोखण्याच्यासाठी सतर्क राहायला हवं, पण याच सतर्कतेच्या मधला एक मानसिक भाग सुद्धा नमूद करतो. डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर बाणाईत यांनी त्यावर पटकन 30-30 सेकंदात प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. आपल्याला लस मिळाली किंवा आपण स्वतः 2 डोस लसीचे घेतले म्हणजे जणू काही अमर झालो, ही भावना सर्वदूर पसरत चालली आहे, यावर आपली प्रतिक्रिया. डॉक्टर अविनाश भोंडवे आधी, त्यानंतर अविनाश बाणायत, वेळ मर्यादा आहे 30 सेकंद. अगदी बरोबर आहे. लोकांच्या मनामध्ये एक खोटा असा आत्मविश्वास निर्माण होऊ घातलाय की मी आता 2 लसी घेतल्यात मला काय होतंय, कारण अनेक ठिकाणी असं आहे किंवा तुम्ही 2 लसी घेतल्यावर परदेश प्रवासातही जाऊ शकता. आता यामध्ये आता डॉक्टर दीपक सावंत सर म्हणाले त्याप्रमाणे मास्क न वापरणं याबद्दलही, मास्क आता का वापरायचा ह्याही बद्दल लोकांचं मत त्यामुळे झालं की मी आता 2 लसी घेतलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो की माझ्याकडे स्वतःकडे दवाखान्यामध्ये रोजच्या रोज याच्यावरून खूप वाद येतात की मास्क घातला नाही तू आत येऊ नको म्हटल्यानंतर पेशंटशी आणि पेशंटच्या नातेवाईकांशी भांडणं होतं. लोकांची आपल्या इथली मनोवृत्ती अशी आहे की शक्यतो नियम पाळायचे नाहीत, आणि पाळायचे नाही मी एकट्याने पाळले नाही तर काय होतंय, या पद्धतीने लोक नियम टाळायला सुरुवात करतात, आणि त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई तरी किती करत राहणार. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या
यापूर्वीही अनेक गोष्टी अनेक नीती नियमांबद्दल घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ता जर पाहिलं तर ही सर्व परिस्थिती एक प्रकारचं तिसऱ्या लाटेचं किंवा या दुसऱ्या लाटेतल्या उद्रेकाचं वातावरण तयार करत आहे एवढंच निश्चित. डॉक्टर बाणाईत, आपली प्रतिक्रिया लोकांना कसं पटवून द्यायचं की आपण आपली काळजी घ्या, स्वच्छता सुरक्षितता आणि संबंधित नियम पाळत जगा. प्रसाद, आपले प्रोग्राम हे एकंदरीत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतात आहे आणि त्यामुळे त्यांचं जनजागरण तर नक्कीच होत आहे. मास्क बद्दल इम्पॉर्टन्स जसं अविनाश भोंडवेंनी सांगितलं किंवा सावंत साहेबांनी सांगितलं, तर हळूहळू हे रिपीटेडली हॅमर झाल्यामुळे मला वाटतं की लोक काळजी घेतात आहे. काही लोक आहेत अजूनही की म्हणजे ब्लॅक शिप्स असतातच प्रत्येक याच्यात की त्यांनी आपल्याला स्वतःला खूप इम्युन समजलं गेलं, पण त्यांना हे लक्षात येत नाही की ते स्वतः स्प्रेड करू शकतात जरी ते इम्युन झाले असले तरी, कारण की इन्फेक्शन सायलेंट देखील राहू शकतं. बिलकुल. थोडक्यात काय तर प्रत्येकाला स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःची जबाबदारी स्वतःवर आहे, आरोग्यविषयक ती अधिक महत्वाची आहे कारण तुमचं कुटुंब तुमच्या मागे आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण पहिला आणि थेट संपर्क हा तुमचा घरात त्यांच्याशी येतो. घराबाहेर अनेक व्याधी आपली वाट पाहत असतात, त्या व्याधी तुम्ही घरी घेऊन जाणार नाही ना, याची काळजी प्रत्येकाला स्वतःला स्वतःपासून घ्यायची आहे. आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.